ना मला अजित पवार ऐकवलं, अशोक चव्हाणांनी आणि सगळ्यांनी एक धोरण ठरवलं आहे ते राहुल गांधींनी शिकवलं, तर सकाळी उठायचं आणि मोदींच्या नावाने बॉम्ब मारायचे. त्यांना असं वाटतं की अशी बॉम्ब मारली की दोन इंजेक्शन पडतात, अशी अशी मारली की दोन सिलेंडर पडतात, असं त्यांनी त्यांना शिकवलं. त्यामुळे काही झालं की टांग उपर करायची, की पड्या फिरपीट टांग उपर, तसं अशोक चव्हाणांचं आहे. आता तुम्ही अजून रिव्ह्यू पिटिशन दाखलच नाही केली, तुम्ही विचारासाठी कमिटी नेमली, तोपर्यंत केंद्र रिव्ह्यू पिटिशन दाखल करून मोकळं झालं आणि तुम्ही त्याचं स्वागत करण्याच्याऐवजी कातडी बचाव. कसलं कातडी बचाव? चला ओके, मी अजित पवार.